हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ट्रिक पेसिट्रिक चॅनल अजय कुमार गोसावी आज आपण अकराव्या इतिहासातला एक महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे भारतातील दुसरे नागरीकरण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व यू पी एस सी पूर्व या परीक्षेसाठी होऊ शकतो कंबाईन पूर्वसाठी तुम्हाला याचा उपयोग होणार नाही आहे हे ध्यानात घ्या तर आज आपण वेळ दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युअली लेसनला सुरुवात करतोय आपल्या मध्ये आज पहिला महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे अश्मक आता सोळा महाजनपद जी आहेत त्या सोळा महाजनपदापैकी महाराष्ट्रामध्ये असणार महत्वाचं महाजनपद कोणतं तर ते आहे अश्मक आता अश्मक आणि अस्सक या दोन भाषेतला फरक या दोन शब्दातला फरक समजून घ्यायचा आहे अश्मक हे संस्कृत आहे आणि असक हे पाली भाषेतील म्हणजे एकाच नावाची दोन रूपं समजली जातात लक्षात घ्या अश्मक संस्कृत आहे आणि असक हे पाली आहे तर त्याच्याबद्दलच ह्या पॅरेग्राफमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात दुसरं म्हणजे अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणी रचला हा ग्रंथ रचलेला आहे पाणिनी पाणिनी यांनी अष्टाध्यय हा अष्टाध्यायी हा ग्रंथ रचलेला आहे व्याकरण ग्रंथ याच्यामध्ये त्यांनी अवंत्याश्मक असा उल्लेख केलेला आहे याचा अर्थ काय होतो तर अवंती आणि अश्मक ही जी राज्य एकमेकांच्या समकालीन होती किंवा एकमेकालगत होती असा त्याचा अर्थ होतो अवंत्याश्मक अवंत्याश्मक म्हणजे काय अवंती आणि अश्मक एकमेकालगत होती असा अर्थ काढलेला आहे तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला पाणिनी हा पाणिनीनी रचलेला ग्रंथ व्याकरण ग्रंथ अष्टाध्यायी त्याच्यानंतर पुढचा पाणिनीचा जो अष्टादेयी हा व्याकरण ग्रंथ आहे ना या व्याकरण ग्रंथामध्ये ना तीन राजांच्या नावांचा उल्लेख आहे किती राजांच्या तीन राजांच्या नावांचा उल्लेख त्याच्यामध्ये अश्वायन अश्वकायन आणि हस्तिकायन असे नाव आहेत अश्वायन अश्वकायन आणि हस्तिकायन अशा तीन राजांच्या नावांचा उल्लेख आहे जेव्हा सिकंदरची स्वारी झाली तेव्हा त्याच्या सैन्याला अफगाणिस्तान ते पं पंजाब या प्रदेशातून पुढे सरकत जाण्यासाठी काही जमातींच्या प्रतिकाराला तोंड द्यावं लागलं ला। त्याच्यामध्ये नावं दिलेली होती ती म्हणजे आसपासिओ असॉय आणि अस्त के नॉय या गणराज्याचा उल्लेख सिकंदराबरोबर आलेले जे ग्रीक इतिहासकार ना त्यांनी केला ती गणराज्य म्हणजेच काय आहेत जे ऑलरेडी आपण पहिल्यांदा पाहिलं अस्प अस्पाय म्हणजे अश्वयान अस्स्य केॉय म्हणजे अश्वकायन आणि अस्त्य के नॉय म्हणजे हस्तिकायन ही यांचा उल्लेख कुठे आहे तर हे ती महत्वाची राज्य आहेत तर बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख असलेलं असक हे जे ठिकाण आहे तर ते वायव्य प्रदेशामधलं जे अश्वकायन आहे असक हे प्रदेश कोणाच्या संदर्भात येतं अश्वकायनच्या संदर्भात येतं असं इतिहासकारामध्ये बराचसा त्याच्यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे गौतम बुद्धाच्या काळामध्ये जो असक राजा होता तर त्याला कोणतं नामाधिमान आहे तर त्याचं नाव असं आहे अंधक राजा असं का नाव दिलेलं आहे म्हणजे प्रश्न कसा आहे की गौतम बुद्धाच्या काळात असक राजा जो होता ना तर त्याला काय म्हणून जात तर अंदक राजा। अंदक राजा तर म्हणजे काय हे हे जे राट, हे जे ठिकाण आहे ना ते गोदावरी नदीच्या तीरावर आहे आणि जिथं गौतम बुद्धाचा जो समकालीन राजा होता बावरी समकालीन जो होता ना गौतम बुद्धाचा समकालीन बावरी नाव लक्षात घ्या बावरी याचा तिचा तो आश्रम होता बावरी मुळात कोणत्या राज्याचा रहिवासी होता तर तो कोसल राज्याचा रहिवासी होता कोणत्या कोसल आणि कोसल राज्याची राजधानी म्हटलं तर श्रावस्ती आता श्रावस्तीपासून तो दक्षिणापत येथील गोदावरीच्या तेरावर अस्सक राज्यामध्ये आलेला होता म्हणजे आता या उल्लेखाच्या आधारे जो बौद्ध ग्रंथ आहे त्या बौद्ध ग्रंथातला अस्सक या पाली भाषेतील नावाचे संस्कृत रूप अश्मक आहे आणि ही दोन नावं एकाच प्रदेशाचा निर्देश करतात असं त्याचं प्रूफ दिलेलं आहे त्यामुळे अश्मक आणि अस्सक हे दोन्ही नावं एकत्र आहेत आता या मधून तुम्हाला कोणत्या हो, कोणत्या हो, गोष्टी लक्षात ठेवायचे ते परत एकदा शॉर्ट बर्ड स्वीट तुम्हाला सांगतो परीक्षेसाठी लक्षात ठेवताना अश्मक संस्कृत भाषेतील नाव असक पाली भाषेतील नाव व्याकरण ग्रंथ कुणी रचला तर पाणिनी यांनी अष्टाध्यायी व्याकरण ग्रंथ रचला त्याच्यानंतर पानिनी पाणिनी यांच्या अष्टादेय ग्रंथामध्ये अश्वायन अश्वकायन आणि हस्तिकायन अशा तीन राजांच्या नावांचा उल्लेख आहे तर हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बौद्ध काळात गौतम बुद्धाच्या काळात अस्तक राजाला कोणत्या नावाने ओळखलं जात अंधक राजा। अंधक अंधकराजे म्हणजे अंधक्राट्य हे ठिकाण जे गोदावरी नदीच्या तीरावर आहे जिथं गौतम बुद्धाचा समकालीन असणारा बावरी यांचा आश्रम होता बावरी कुठून होता तर कोण राज्याचा हे डिटेलमध्ये नाही गेलं तरी चालेल परंतु जेवढे महत्वाचे पॉइंट आहेत ना ते कव्हर करा आपण पुढं पाहणार आहोत सोळा महाजनपदापैकी असलेलं अश्मक किंवा त्याला असं कसं म्हणतो हे आपण आता ऑलरेडी पाहिलेलं आहे आता हे जे एकच राज्य आहे ना तर कोणत्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशामध्ये होत तर ते दक्षिणापद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशामध्ये होतं म्हणजे सोळा महाजनपदाची फोड आपण कस करू शकतो एक पंधरा महाजनपद अश्मक हे सोळावं महाजनपद पंधरा महाजनपद ही जास्त करून उत्तर भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि सोळावं महाजनपद जे आहे अश्मक ते दक्षिणापद या नावानं ओळखला जाणारा जो प्रदेश होता ना त्या प्रदेशामध्ये होता आता याच्यामध्ये ना काही ग्रंथांचं वर्णन दिलेलं आहे ते फॉर एक्झाम्पल सुप्त निपात हा जो ग्रंथ आहे कोणता ग्रंथ आहे नक्की लक्षात घ्या निपात ग्रंथाचं नाव सुत्तनिपात या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे तुम्हाला असा प्रश्न विचारला दक्षिणापथाचं सविस्तर वर्णन कोणत्या ग्रंथामध्ये आहे तर ते सुत्तनिपात या ग्रंथामध्ये केलेलं आहे तर यानुसार तो दक्षिणापथ हा महत्वाचा व्यापारी मार्ग होता असं त्यांनी म्हटलेला आहे त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा बौद्ध ग्रंथ आहे तो म्हणजे महागोविंद सुत्तांत बौद्ध ग्रंथाचं नाव काय आहे महागोविंद सुत्तांत हा जो बौद्ध ग्रंथ होता या बौद्ध ग्रंथानुसार अस्सक राजाचा ब्रहदत्त नावाचा राजा होता अस्सक राज्याचा ब्रहदत्त नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचं नाव होतं पोतन असा उल्लेख केलेला आहे पोतन म्हणजे आता बुलढाणा जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण तर बुलढाणा जिल्ह्यातलं नांदुरा हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण येतं तर नांदुरा लक्षात घ्या कोणत्या ग्रंथामधून काय सांगितले त्या दोन्ही गोष्टी सायमलटेनियसनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुत्तनिपात या जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये ना जो दक्षिणापथ राज्य आहे त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे दक्षिणपथमध्ये काय येतं तर अश्मक किंवा असक येतं बाकी पंधरा महाजनपद हे उत्तर भारतामध्ये येतात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरा एक बौद्ध ग्रंथ आहे त्या बौद्ध ग्रंथाचं नाव आहे महागोविंद सुत्तांत बौद्ध ग्रंथाचं नाव काय आहे महागोविंद सुत्तांत आणि या बौद्ध ग्रंथामध्ये जो असक राज्य होतं असक राज्य म्हणतोय मी राज्य या याच्यामध्ये ना ब्रहदत्त नावाचा एक राजा होता कोण होता ब्रहदत्त नावाचा राजा होता ब्रहदत्त आणि त्याच्या राजधानीचं नाव होतं पोतन 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 म्हणजे आजचं कुठलं ठिकाण येतं तर बुलढाणा जिल्ह्यामधलं नांदुरा हे ठिकाण येतं बुलढाणा जिल्ह्यातलं नांदुरा तर हे सुद्धा तुम्ही जरूर लक्षात ठेवायचं आहे महागोविंद सुत्तांत बौद्ध ग्रंथ असक राजाचा बृहद असक राज्याचा बृहदत्त नावाचा राजा पोतन राजधानीचे ठिकाण पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं नांदुरा हे ठिकाण होय आता या पोतन शहराला आणि आणखी काही महत्वाची नावं सुद्धा होती त्याला पोटली असंही म्हटलं जायचं पौंड्य असंही म्हंटलं जायचं म्हणजे हे बरेचसे घटक यामध्ये दिलेले आहेत आता आता दोन गोष्टी तुम्हाला इथं सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचं आहे अश्मक जे जनपद याला समकालीन असणारी महत्वाची जनपदं या दक्षिणपथामध्ये कुठं कुठं समाविष्ट होती किंवा त्याच्यामध्ये प्राचीन कोणती होती हेही तुम्हाला पाहिजे किंवा कोणत्या नद्या काठींच्या तीरावर खोऱ्यात होती ह्याही गोष्टी आपल्याला कव्हर आहेत अश्मक जनपदाला समकालीन असलेली चार महत्त्वाची जनपदं प्रश्न काय नीट घ्या अश्मक जनपदाला समकालीन असणारी चार महत्वाची जनपद कोणती तर त्याचं उत्तर आहे चार पैकी पहिलं आहे ते म्हणजे विदर्भ दुसरा आहे भोज तिसरा आहे दंडक आणि चौथा आहे कलिंग अश्मक जनपदाला समकालीन असणारी विदर्भ भोज दंडक आणि कलिंग ही जी जनपदं होती ना जी दक्षिणापद आहे ना त्याच्यामध्ये समाविष्ट होती लक्षात घ्या अश्मक जनपदाला समकालीन असलेली विदर्भ भोज दंडक कलिंग ही जनपद मध्ये समाविष्ट होती आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ही जी तीन पहिली दिलेली आहेत विदर्भ भोज आणि दंडक विदर्भ भोज आणि दंडक ही जी जनपद दिलेली आहेत ही जनपद प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती लक्षात घ्या विदर्भ भोज आणि दंडक ही जी जनपद आहेत ना तर ही प्राचीन महाराष्ट्राचा भा, भाग होती परंतु आता कोणत्या जमातींची राज्य ही कृष्ण गोदावरी नदीच्या खोऱ्यात होती त्या पियडमध्ये त्याच्यामध्ये काही महत्वाच्या जमाती आहेत त्या जमाती जाता लक्षात घ्या त्यातल्या पहिली आहे ती म्हणजे आंध जमाती शबर जमाती पुलीन जमाती आणि मुतीब यासारख्या ज्या जमातींची राज्य ना गोदावरी आणि कृष्णा या नद्याच्या खोऱ्यामध्ये होती हेही लक्षात ठेवा त्याच्यानंतर जैन ग्रंथानुसार प्रश्न असा आहे जैन ग्रंथानुसार जैन धर्माचे किंवा जैनांचे पहिले तीर्थकार कोण तर ते ऋषभनाथ येतात कोण येतात ऋषभनाथ यांचा ये मुलगा कोण तर त्याचा मुलगा आहे बाहुबली आणि या बाहुबली यांना हे अश्मक राज्य दिलेलं होतं आणि त्यावेळी त्यांची ते राजधानी होती पोदनपूर बाहुबली नाशमक राज्य दिलेलं होतं त्यांचं राजधानी काय होती पोदनपूर आता हे जी बाहुबली आहे याची भव्य मूर्ती श्रवण बेळगोळ जिल्हा हसन कर्नाटक येथे तुम्हाला पाहायला मिळते बाहुबलीची प्रसिद्ध मूर्ती बाहुबली यांना केवळ ज्ञानप्राप्ती झाली होती हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला अजून एवढ्या गोष्टी अटलीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण थोडंसं स्लो जातोय कारण प्रत्येक गोष्ट थोडीशी नवीन आहे आणि समजून घेऊन ते पाठ पण झाली पाहिजे अशा हिशोबानं आपण पुढं पुढं जात आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सूत या ग्रंथामध्ये कोणत्या सहा नगरांचं विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख आहे तर ती सहा नगरं आहेत चंपा राजग्रह श्रावस्ती साकेत कौशंबी आणि वाराणसी या, या सहा नगरांचं विशेष महत्व असल्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये केला आता ही जी सहा नगरं होती ना तर ही सहाव्या शतकाच्या सुरुवातीस लक्षात घ्या सहाव्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातली महत्वाची ठिकाणं होती आणि ही नगरं त्या काळी भरभराटीला होती हेही जनपद आणि महाजनपद यांच्या काळात असलेली जी लोखंडाची अवजारं होती चांदी तांब्याची नाणी होती ना ही सापडली आहेत आणि या जी नाणी आहेत ना या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतातील साहित्यामध्ये कोणत्या नावानी केलेला आढळतो तर त्याला कारशापण किंवा पण या नावाने त्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो आता काशी हे जे महाजनपद आहे ह्याच्याबद्दल आपण पाहूया काशी हे जे महाजनपद आहे ना जे सोळा महाजनपद होती ना त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अधिक बलशाली असलेले हे ठिकाण होतं आणि याची राजधानी होती वाराणसी आता आपण जी महाजनपदानी त्यांच्या राजधानींची नगरं पाहणार आहोत आता काशी महाजनपद त्याची राजधानी होती काय वाराणसी होती कोसल या राज्याची महाजनपदाची राजधानी होती श्रावस्ती कुठली होती श्रावस्ती अंग महाजनपदाची राजधानी काय होती चंपा होती त्याच्या त्याच्यानंतर मगध मगधची गिरीव्रत किंवा राजगृह ही राजधानी होती मगधची मगधची राजधानी कोणती होती गिरीव्रत किंवा राजगृह वृज्जी वृज्जी या महाजनपदाची राजधानी होती किंवा त्याला वज्जी म्हणतो ती महाजन राजधानी होती वैशाली वैशाली त्याच्यानंतर मल्ल या महाजनपदाची राजधानी होती कुशीनगर किंवा ते एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर जे चेदी महाजनपद होतं या चेदी महाजनपदाची राजधानी होती शुक्तिमती किंवा स्वतवती त्यानंतर वंश किंवा वत्स हे जे महाजनपद आहे याची राजधानी होती कौशंबी त्याच्यानंतर कुरु हे महाभजनपद होतं त्याची राजधानी होती इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टन इंद्रपट्टन इंद्रप्रस्थ पांडव हे लक्षात ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर उत्तर पांचाल या महाजनपद आणि दक्षिण पांचाल महाजनपद उत्तर पांचाल महाजनपदाची राजधानी होती अहिचत्र अहिचत्र आणि दक्षिण पांचाल महाजनपदाची राजधानी होती कांपिल्य कामपिल् त्याच्यानंतर मस्य महाजनपदाची राजधानी होती विराटनगर शूरसेन या महाजनपदाची राजधानी होती मथुरा अश्मक किंवा अस्सक याची महाजनपदी होती पोदन पोतन किंवा पोटली अशी वेगवेगळी नावं आहेत अश्मक किंवा अस्सक महाराष्ट्रातलं महत्वाचं महाजनपद म्हणून त्याला ओळखलं जातं त्याच्यानंतर अवंती या महाजनपदाची राजधानी होती उज्जयिनी आणि महिषमती महिष्मती सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे गांधार आणि कंबोज हे पाकिस्तानच्या साईडला असलेली महाजनपद म्हणजे वरच्या साईडला जम्मू काश्मीर पाकिस्तान कांदार या पा, महाजनपदाची राजधानी होती तक्षशिला आणि कंबोज या महाजनपदाची राजधानी होती राजपूर म्हणजे आपण आता एकूण सोळा महाजनपदांनी त्यांच्या राजधान्या पाहिलेल्या आहेत ते एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे काशी वाराणसी कोसल श्रावस्ती अंगचंपा मगध गिरिव्रज किंवा राजग्रह वृज्जी वैशाली मल्ल कुशीनगर चेदी शुक्तिमती किंवा सत्तवती वंश किंवा वत्स्य कोशंबी इन कुरु म्हणजे इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल उत्तर पांचाल अहिचत्र दक्षिण पांचाल कांपिल्य मत्स्य विराटनगर शूरसेना मथुरा अश्मक किंवा असकला पोटली पोदन किंवा पोतन म्हटलं जातं अवंती उज्जैनी किंवा महिष्मती गांधार तक्षशिला कंबोज राजपूर ही सोळा महाजनपदाने त्यांच्या राजधानीचे ठिकाणं त्यानंतर कोसल हे महाजनपद कोसल महाजनपद कुठे येतं तर भारतातल्या उत्तर प्रदेश आणि नेपाळमधलं जे लुंबिनी ह्या प्रदेशामध्ये या प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार तुम्हाला पाहायला मिळतो लक्षात काय ठेवायचं कोसल राज्याची राजधानी काय होती तर ती होती श्रावस्ती श्रावस्ती आणि कोसल महाजनपदाचा महत्वाचा राजा होता तो म्हणजे प्रसेनजीत भाषे पाली भाषेमध्ये त्याला पसे नदी असं म्हटलं जातं प्रसेनजीतलाच पाली भाषेमध्ये काय म्हटलं जातं पसे नदी आणि हा ना गौतम बुद्धांचा अनुयायी होता गौतम बुद्धांचा अनुयायी होता मगधचा राजा जो आहे अजात शत्रु यानं कौसलचा पाडाव करून ते मगधमध्ये विलन करून घेतलं होतं आता दुसरी गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे अजात शत्रू हा कोणाच्या समकालीन होता अजात शत्रू अजात हा गौतम बुद्धांचा समकालीन होता हेही ध्यानात घ्या त्याच्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे अंग अंग हे ना महाजन अंग या महाजनपदाची राजधानी होती चंपा आणि चंपा हे जे ठिकाण होतं ना ते सागरी व्यापाराचं महत्वाचं केंद्र होतं या गोष्टीवर पण थोडंसं ट्रेस तुम्ही करणं गरजेचं आहे आता अंग बिंबिसारनं काय केलं होतं जो अंग महाजनपद होता ना त्याचा पाडाव केला होता बिंबिसर कोणत्या राज्या राज्याचा राजा होता तर तो मगध राज्याचा राजा होता तर बिंबिसरनं अंग महाजनपदाचा पाडीव पाडाव केला आणि ते आपल्या राज्यामध्ये विलिंग करून घेतलेलं होतं आता मगध मगध या महाजनपदाच्या राजधानीबद्दल दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या आहेत पहिलं म्हणजे या महाजनपदाची राजधानी ग्रीव्रज किंवा त्याला दुसरं नाव आहे राजग्रह ही दोन्ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला जर म मगध महाजनपद म्हटलं तर दोन्ही नावं राजधानीची लक्षात ठेवायची आहेत ग्रीव्रज किंवा राजग्रह आता जे जे हे जे ग्रीव्रज हे जे ठिकाण होतं ना तर हे पाच टेकड्यांनी वेळलेलं होतं त्यामुळे शत्रूसाठी एक दुर्गम प्रकारचं होतं दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे बिंबिसार राजा हा सुद्धा गौतम बुद्धाच्या समकालीन होता त्याच्या काळामध्ये जो मगधचं विस्तारवादी धोरण आहे ना ते सुरू झालेलं होतं हाही महत्वाचा पॉईंट त्यानंतर येतो तो म्हणजे वृज्जी किंवा वज्जी वृज्जी किंवा वर्जी हा याचा अर्थ काय होतो तर वृज्जी म्हणजे हा ना महाअट्टकुल महाअट्टकुल म्हणजे एकूण आठ कुळांचा संघ आहे वृज्जी किंवा वज्जी या महाजनपदामध्ये एकूण किती कुळांचा संघ आहे तर तो आठ कुळांचा संघ आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये महत्त्वाचे काय ठिकाणी येतात तर विदेह लिच्छवी वज्जी शाक्य ज्ञातृक इत्यादी कुळांचा आपण समावेश केलेला आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधले होते आणि तीन प्रवास आणि बुरुज पण होती अजा शत्रून काय केलं होतं तर अजय शत्रून हे जो वृज्जी संघ आहे ना याला जिंकून घेतलं होतं आणि ते मगधमध्ये विलिंग केलं होतं अजयशत्रू म्हणजे बिंबिसारचा मुलगा बिंबिसार मगध साम्राज्याचा महत्वाचा पहिला नेता त्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे मल्ल मल्ल या महाजनपदाची राजधानी होती ती म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर जो जिल्हा आहे या गोरखपूर जिल्ह्यामधलं कुशीनार किंवा कुशीनगर हे ठिकाण आता कुशीनगरला कासिया या नावानं सुद्धा ओळखलं जातं लक्षात घ्या मल्ल महाजनपदाची राजधानी कुशिनार किंवा कुशीनगर कुशीनगरला कासिया या नावानं सुद्धा ओळखलं जातं म्हणजे गौतम बुद्धाचं जे महापरिनिर्वाण झालं ते कुशिनार या ठिकाणी झालं असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे चेदी हा जो चेदी महाजनपद आहे याचा जर विस्तार बघितला तर तुम्हाला तो बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशामध्ये दिसतो चेदी राज्याची राजधानी काय होती तर शुक्तिमती शुक्तीमती किंवा त्याला दुसरं नाव आहे सोत्थीवती शुक्तीमती किंवा सोत्तीवती तर हे कुठल्या ठिकाणी वसलेलं आहे असं म्हटलं जातं तर उत्तर प्रदेशामधलं जो बांदा हे शहर आहे या बांदा शहराच्या परिसरामध्येच हे प्राचीन शुक्तिमती नगर वसलेलं होतं असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे वंश किंवा त्याला आपण वस्त्र म्हणतो या वस्त्र महाजनपदाची राजधानी होती ती म्हणजे कौशांबी कौशांबी कुठे येतं अलाहाबाद जवळील कोसम या ठिकाणी येतं अलाहाबादचं सध्या नामकरण काय झालंय ते तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आता पुराणामधल्या परंपरेनुसार ना गंगेला आलेला जो महापूर आहे ना त्याच्या नाम त्याच्यामुळं हस्तिनापूर हे उद्ध्वस्त झालं होतं हस्तिनापूर इंद्रप्रस्थ जे महाभारत सिरियल पाहतात तर त्यांना ते नक्की समजून जाईल पांडवाचा वंश जो असलेला चक्षु या राजानं त्याची राजधानी कौशंबी या ठिकाणी हलवलेली होती आता स्वप्न वा स्वप्न वासवदत्त या नाटकाचा कुणी नाटक लिहिले तर कवी भास यांनी हे नाटक लिहिलेलं आहे त्यानंतर कुरु या महाजनपदाची राजधानी होती इंद्रप्रस्थ इंद्रप्रस्थ किंवा त्याला इंद्रपट्टन असंही म्हटलं जातं आता हे इंद्रप्रत किंवा इंद्रपट्टन हे कुठं होतं तर दिल्ली जवळ असलेलं प्राचीन इंद्रप्रस्थ असलेलं आहे दिल्ली जवळच हे लक्षात घ्या नंतर पुढचं महाजनपद आहे ते म्हणजे पांचाल महाजनपद आता या पांचाल महाजनपदाचे ना दोन भाग आहेत एक आहे तो म्हणजे उत्तर पांचाल आणि दुसरा आहे तो म्हणजे दक्षिण पांचाल आणि या दोन्ही भागांना जोडणारी नैसर्गिक सीमारेषा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर भागीरथी नदीला ओळखलं जातं भागीरथी नदी म्हणजे या दोन्ही विभागांना विभागणारी नैसर्गिक सीमारेषा होती आता उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यामधले एक ठिकाण आहे ते म्हणजे अहिच्छत्र अहि राम रामनगर जवळ आहे तर ही उत्तर पांचालची काय होती राजधानी होती आणि कांपिल्य कांपिल्य म्हणजे फारुखाबाद का जिल्ह्यामध्ये येतं कांपिल्य ही काय होती तर दक्षिण ची राजधानी होती उत्तर पांचालची राजधानी कोणती अहि आणि दक्षिण पांचालची राजधानी कोणती कांपिल्ले किंवा त्याला कांपिल असंही म्हटलं जातं म्हणजे उत्तर पांचालच्या जो प्रदेश आहे त्याच्यावरून कुरु आणि पांचाल हे जे दोन्ही महाजनपद होती ना त्यांच्यामध्ये सुरुवातीला खूप लढाया होत होत्या त्याच्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे मत्स्य महाजनपद आता या मत्स्य महाजनपदाची राजधानी होती विराटनगर आता हे विराटनगर म्हणजे आजच्या राजस्थानमध्ये येतं जयपूर जिल्ह्यातलं जे बैराट आहे ना या ठिकाणी हे विराटनगर पाहायला मिळतं मत्स्य जे हे जे महाजनपद होतं ना पुढं मगधमध्ये ते विलीन झालेलं आहे हे लक्षात घ्या सम्राट अशोकचे शिलालेख ह्या बैराट हे जे ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात हेही महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचं महाजनपद होतं ते म्हणजे शूर सिंग शूरसेन आता हे जे महाजनपद कोणत्या नदीच्या काठावर वसलं होतं तर यमुना नदीच्या काठावर त्याची राजधानी होती मथुरा कोणती राजधानी होती मथुरा हे सुद्धा मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झालेलं आहे अश्मक हे आपण ऑलरेडी पाहिलं पोटली ही त्याची काय होती राजधानी होती का हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मानलिक राज्य असावं असं म्हटलं जातं अवंती महाजनपद अवंती महाजनपदाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती अशी दोन ठिकाणं आहेत अवंतीची राजधानी होती उज्जैनी किंवा उज्जैन आणि जे दक्षिण अवंती होते ना तर त्याची राजधानी होती महेशमती महेशमती म्हणजे मांदाता जिल्हा खांडवा असं आहे उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी किंवा त्याला उज्जैन म्हणतो आणि दक्षिण अवंतीची राजधानी काय होती महेशमती होती अवंतीचा राजा जो खूप फेमस होता त्याचं नाव आहे प्रद्योत प्रद्योत हा सुद्धा काय होता गौतम बुद्धाचा समकालीन होता आणि हे सुद्धा राज्य अवंती सुद्धा राज्य मगध साम्राज्यामध्ये विलीन झालेलं आहे हे ध्यानात घ्या त्याच्यानंतर याचं महाजनपदापैकी एक ते म्हणजे गांधार ह्या गांधार महाजनपदाचा विस्तार ना काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये तुम्हाला जायला दिसतो दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे गांधार या महाजनपदाची राजधानी काय होती तर ती होती तक्षशिला काय होती तक्षशिला आणि जो पुक्कुसाती किंवा त्याला पुष्कर सारीन हा जो गांधारचा राजा होता ना तर तो बिंबिसारचा समकालीन होता हे लक्षात घ्या पुक्कुसाती किंवा त्याला पुष्कर सारीण असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर महाजनपदापैकी शेवटचे येतं ते म्हणजे कंबोज कंबोजची राजधानी होती राजपूर किंवा त्याला राजौरी असं म्हटलं जातं आता कंबोज का फेमस होतं तर उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचं जे कौशल्य आहे ना तर हे कंबोज येथील जे युद्ध होते ना त्यासाठी हे जास्त करून फेमस होते आता महाजनपदामध्ये जे श्रेणी व्यवस्था होती ना तर त्याच्यामध्ये जो कारागिरांचा श्रेणी प्रमुख असेल तर त्याला ज्येष्ठ किंवा जेट्टक असं नाव दिलेलं होतं आणि जो व्यापाऱ्यांचा प्रमुख होता व्यापाऱ्यांचा प्रमुख होता त्याला श्रेष्ठी किंवा सेट्टी असं नाव दिलेलं आहे जैन आणि बौद्ध या दोन्ही दर्शनाचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातो नास्तिक वर्धमान महावीर असू द्या किंवा गौतम बुद्ध या दोघांनी ना वेदांचं जे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या सर्व गोष्टी नाकारलेल्या आहेत त्यामुळे त्यांना जो समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येनं अनुयायी मिळालेले आता येतो तो म्हणजे जैन धर्म जैन धर्म म्हटलं तर वर्धमान महावीर खूप महत्वाचे तर ते म्हणजे जैन धर्माच्या तीर्थकारापैकी शेवटचे तीर्थकार म्हणून त्यांना ओळखलं जातं तेविसावे तीर्थकार जे होते ना पार्श्वनाथ ते सुद्धा खूप फेमस आहेत कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा सत्य असते आणि अपरिग्रह या चार प्रतिज्ञा दिलेल्या होत्या परीक्षेला प्रश्न असा विचारला जाऊ शकेल कोणत्या जैन धर्माच्या तीर्थकारानं त्यांच्या अनुयायांना अहिंसा सत्य अस्ते आणि अपरिग्रह ह्या चार प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामध्ये तुम्हाला वर्धमान महावीर असेल पार्श्वनाथ असल ऋषोभनाथ असेल असे बरेचसे पॉईंट दिले जातील तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर पार्श्वनाथ पार्श्वनाथ हे जैन धर्माचे तेविसावे तीर्थकार होते त्यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा सत्य अस्ते आणि अपरिग्रह या चार प्रतिज्ञा दिलेल्या होत्या आणि जे महावीर होते वर्धमान महावीर त्यांनी त्यांच्या अनुयायांना या जो या जे प्रतिज्ञा दिल्या होत्या ज्याच्या जोडीला पाचवी प्रतिज्ञा दिली होती त्याचं नाव पंचमहाव्रते काय म्हटलं तर पंचमहाव्रते अर्ध महावीरांनी कोणत्या भाषेमध्ये लोकभाषेमध्ये उपदेश केलेला आहे अर्धमागदी कोणती भाषा मागदी या भाषा लोकभाषेमध्ये त्यांनी आपला उपदेश केलेला होता त्यांनी सांगितलेल्या कोणत्या तीन तत्वावर त्यांनी विशेष भर दिला होता सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या तीन तत्वावर त्यांनी भर दिला होता आणि हीच म्हणजे जैन धर्माची त्रिरत्ने होत हां त्रिरत्ने काय लक्षात ठेवायचं सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र वर्धमान महावीर यांच्या तत्वज्ञानाचं गाभासूत्र कोणतं होतं ते म्हणजे अनेकांतवाद हे त्यांच्या तत्वज्ञानाचं गाभासूत्र होतं त्यानुसार त्यांनी असं म्हटलं होतं की सत्य हे एकांगी नसून त्याचे अनेक पैलू असतात महावीरांनी स्वतः या जैन संघाची स्थापना केलेली होती जो चंद्रगुप्त मौर्य ना तर हा थेर भद्रभाऊ या जैन संघाच्या सहाव्या प्रमुख आचार्यांचा काय होता समकालीन होता जैन परंपरेनुसार जो सम्राट चंद्रगुप्त आहे त्यानं जैन धर्माचा स्वीकार केला होता असं म्हटलं जात बौद्ध धर्म आता गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर एकमेकांच्या समकालीन होते का तर हो ते एकमेकांच्या जन्म नेपाळमधल्या लुंबिनी या ठिकाणी झाला त्याला तिथलं नाव काय आहे तर रुमिन देह रुमिन देई हे नाव आहे त्याचं इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये झालेला होता गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव होतं शुद्धोधन आणि ते शाक्य कुळातले होते कोणत्या कुळातील शाक्य गौतम बुद्धाच्या आईचं नाव होतं मायादेवी आणि ते कोलिय कुळातील होते गौतम बुद्धाच्या पत्नीचं नाव यशोधरा हे लक्षात घ्या त्याच्यानंतर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला आणि या घटनेला बौद्ध परंपरेमध्ये एक नाव आहे ते म्हणजे महाभिनिष्क्रमण महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जात ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्धांनी सारनाथ जवळच इशिपट्टन इशिपट्टन या ठिकाणी पहिला उपदेश केला या प्रसंगाला धम्मचक्क पबत्तन असं म्हटलं जातं काय धम्मचक्क पबत्तन असं म्हटलं जातं हा गौतम बुद्धांनी सारनाथजवळील कोणत्या ठिकाणी पहिला उपदेश केला होता इशिपट्टन पट्टन या येथील मूर्गवनामध्ये पहिला उपदेश केला होता आणि त्या प्रसंगाला धम्मचक्क पबत्तन असं म्हटलं जातं आणि कोणत्या लोकभाषेमध्ये त्यांनी आपला उपदेश केला होता तर पाली पाली गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य कोणती पहिलं होतं ते म्हणजे जगात सर्वत्र दुःख आहे दुसरं म्हणजे दुःखाचे मूळ तृष्ण आहे तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो आणि अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधाचा मार्ग आहे ही त्यांनी सांगितलेली चार महत्वाची आर्यसूत्रे होती अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी आठ गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये पहिले येतं ते म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे निसर्ग नियमाविरुद्ध काही घडत नाही हे स्वीकारणं सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार सम्येक वाचा म्हणजे योग्य बोलणं सम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तणूक त्याच्यानंतर सम्यक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळायच्या सम्यक स्मृती म्हणजे जो चित्ताचे अखंड सावधानता आणि शेवटचं होतं ते म्हणजे सम्यक समाधी म्हणजे सुख दुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणं असं म्हटलं जातं आणि गौतम बुद्धांनी जो अष्टांगिक मार्ग सांगितला या अष्टांगिक मार्गालाच मध्यम प्रतिपद असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं मध्यम प्रतिपद त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी जो भिकूंचा संघ प्रस्थापित केला या संघामध्ये ना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे त्याच्यामध्ये बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे आणि या संकल्पनेला त्रि शरण असं म्हटलेलं जातं आता या तीन प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानल्या आहेत ते म्हणजे बौद्ध शरण गच्छाछमी त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नेपाळमधल्या कोणत्या ठिकाणच्या उत्खननामध्ये मौर्य सम्राट अशोकचा स्तंभालेख मिळालेला आहे तर ते आहे रुम्मीन देई रुम्मीन देई या ठिकाणच्या उत्खननामध्ये मौर्य सम्राट अशोकचा स्तंभालेख मिळालेला आहे आणि त्या स्तंभालेखावर देवा देवान पिय पियदेशी असं राज्याच्या अभिषेकानंतर तो स्वतः या स्थळाला भेट देण्यासाठी आला होता तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करा